जय श्री स्वामी समर्थ श्री गजाननाय नमहा। नमस्कार मंडळी, 29 जानेवारीला वर्षातील पहिली संकष्टी आहे। संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण सगळेच भक्तिभावाने करतो। दिवसभर उपवास करून सायंकाळला थर्वशीर्षाचे पठण आणि आरती करून चंद्र दर्शन घेऊन उपवास सोडतो। बाप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो, मग तो प्रसाद आपण घेतो। अर्थात बाप्पाची मर्जी संपादन करण्यासाठी आपण वरील सर्व गोष्टी भक्तिभावाने करत असतो। या गोष्टींबरोबरच आणखी 3-4 गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या व्रताला नक्कीच पूर्णत्व येईल। हे नियम महिलांसाठी असण्याचे कारण एवढेच की महिला घरात विशेष सक्रिय असतात। घरातील योग्य अयोग्य गोष्टींकडे त्यांचा बारीक कटाक्ष असतो। पुढील गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या तर आपोआपच घरचे सुद्धा तिचे अनुकरण करतील। बाप्पाच्या कृपाशीर्वादाने नवे वर्ष आनंद आणि भरभराटीचे जाईल। चला तर जाणून घेऊया 4 मुख्य गोष्टी। बाप्पाला पितांबर अर्थात पिवळे वस्त्र प्रिय म्हणून उपास सोडताना घरातले पुरुष पितांबर नेसतात। हाच नियम स्त्रियांनी देखील पाळावा। उपास सोडताना गणेश पूजेपूर्वी पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करावे। तसे करणे शक्य नसेल तर निदान काळे वस्त्र परिधान केलेले नसावे ही बाब लक्षात ठेवावी। संकष्ट चतुर्थी व्रत हे चंद्र दर्शन घेऊन मगच पूर्ण होते। त्या दिवशी चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये अशी शास्त्राची शिकवण आहे। हे चंद्र दर्शन घेताना चंद्राला दूध तांदुळाचा नैवेद्य दाखवून पाण्याने अर्घ्य द्यावे। ते पाणी आपल्याच पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी। संकष्टीचा दिवसभर उपास केल्यावर गणपती पूजन करावे। अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र 11 वेळा किंवा 21 वेळा आणि अगदीच शक्य नसेल तर निदान 1 वेळा एका जागी स्थिर बसून म्हणावे। त्यामुळे डोकं आणि मन शांत राहते आणि मन शांत झाले की नवनवीन गोष्टी आत्मसात होण्यास मदत होते। संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुळी अर्पण करतो, कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात। परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी पत्र बाप्पाला वाहू नये। एक वेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा, पण तुळशी कदापि वाहू नये असे शास्त्र सांगते। या गोष्टींचे पालन करण्याची सवय आपण लावा आणि घरच्यांनाही वळण लावा। गणपती बाप्पा मोरया। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।